नमस्कार, मी परी तेलंग रुचिरामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, कसं आहे, मुळात आपण खवय्ये असलो ना की मग किती प्रांत असोत, किती स्पेशलिटीज असोत, कितीही प्रकारच्या रेसिपीज असोत, आपल्याला कमीच पडणार. आज मी तुम्हाला अशाच एका प्रांताची सैर घडवणार आहे. आज आपण जाणार आहोत पंजाबकडे. मस्तपैकी पंजाब म्हटल्यावरती थोडंसं नॉनव्हेज हे आलंच. सो आज नॉनव्हेज लव्हर्ससाठी काहीतरी स्पेशल असणार आहे. काय आहे ते थोडंसं सरप्राईज आहे, थोडा वेळ वाट बघा. त्याकरता स्वागत करूया आजचे आपले शेफ कमलेश साळवे यांचं. या शेफ, नमस्कार. नमस्कार, रुचिरामध्ये तुमचं स्वागत आहे. मी ऑलरेडी सांगितलंय की पंजाबची सैर आपण करणार आहोत, पंजाबकडे थोडेसे वळणार आहोत, तर आज आपण रेसिपी कुठली करणार आहोत? आजची जी आमची रेसिपी आहे ती आहे मुर्ग सागवाला. मुर्ग सागवाला. आता सागवाला म्हटलं की डोक्यात बऱ्याचशा गोष्टी येतात. मी त्याच्यात पालक टाकू, साग टाकू, मीठ टाकू, बऱ्याचशा गोष्टी येतात. तर मग ही जी रेसिपी म्हटलं तरी रेसिपी बेसिकली पंजाबची रेसिपी आहे. आणि पंजाब म्हटलं की नॉनव्हेज लव्हरसाठी डेफिनेटली एक हेवन आहे. तर आजची जी रेसिपी तशीच आहे, ज्याच्यामध्ये आपण चिकनचा उपयोग करणार आहोत आणि बाकीचे जेवढे ग्रीन्स आहेत, सीझनल ग्रीन्स, तर ते सीझनल ग्रीन्सचा उपयोग करून आपण बनवणार आहोत मुर्ग सागवाला. ओके, तर मुर्ग सागवाला बनवण्यासाठी साहित्य काय लागतं ते बघू. कसुरी मेथी, हळद पावडर, बारीक चिरलेले कोथिंबीर, दही, चिकन, राईचं तेल, लिंबू, हिरवी मिरची, पुदिना, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, आलं लसूणची पेस्ट, व्हाईट बटर, पालक, मीठ, साखर, खायचा सोडा, अद्रक, जिरा, खडा मसाला, धने पावडर, जिरा पावडर, काश्मीरी चिली पावडर, गरम मसाला पावडर, घी. ओके, मग आता सुरुवात करूयात कृतीला. येस, तर आपण सुरुवातीला पाणी जे आहे पाणी आपण गरम करूया. तर पाणी आपण गरम करायला ठेवूया आणि मीनवाईल जे आपल्याला लागेल ते आहे पालक, फ्रेश कोरिएंडर, धनिया आणि हिरवी मिरची. याची आपण पेस्ट करणार आहोत. आता पाणी बऱ्यापैकी गरम झालंय आणि आपण त्याच्यात टाकणार आहोत मीठ, एक चमचा मीठ. किती? एक चमचा. एक चमचा पूर्ण? एक चमचा. येस. दीड चमचा साखर, हलकेशी चिमूटभर सोडा. तर बहुतेक लोक विचारतील की सोडा आपण का टाकतो, कारण जेणेकरून जे पालक आहे, पालकचा जो कलर आहे तो पालकचा कलर इंटॅक्ट व्हायला हवा म्हणून आम्ही त्याच्यात सोडा टाकला. कारण का जनरली आपण ज्याला पालक टाकतो त्याला कधी कधी ओव्हर ब्लांचमुळे त्याचा जो कलर आहे तो कलर निघून जातो, म्हणून तो कलर मेंटेन करण्यासाठी आपण त्याच्यात हलकासा सोडा टाकतो. तर जे पाणी आहे ते ऑलमोस्ट गरम झालंय आणि आपण त्याच्यात पालक टाकू शकतो. किती घेतलं हे साधारण आपण? त्याच्यात मी घेतलंय दोन जोडी. दोन जोडी. ओके, सगळं घालू? वन थर्ड. एक मुठभर फ्रेश कोथिंबीर. पुरे अजून घाल. पुरे आणि तीन ते चार हिरवी मिरची. अच्छा, अशीच घालू? हो. घालू अजून? अजून एखादी. बस, हे चवीनुसार. जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला फायनल ग्रेव्ही जी आहे थोडी स्पायसी हवी तर आपण ऑलवेज टाकू शकतो, किंवा जर का आपण घरी नॉन हे जास्त तिखट प्रिफर करत नसेल तर एखादी ग्रीन चिली टाकली तरी चालेल. ओके, मीन वेल जी पालक जी आहे ती ऑलमोस्ट रेडी आहे आणि आपण आता लगेच आईस वॉटर मध्ये टाकणार आहोत. ही जी ट्रीटमेंट आहे याला म्हणतात शॉक ट्रीटमेंट. हा, मी तुम्हाला तेच विचारणार होते की शॉक ट्रीटमेंट पालक आणि कोथिंबीरला. पालक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, जेणेकरून याचा जो कलर आहे तो कलर इंटॅक्ट व्हायला पाहिजे म्हणून आपण याला शॉक ट्रीटमेंट देतो. आणि सेकंडली, गरम पाण्यामध्ये असल्यामुळे पुढे फ्युचर कुक होणार नाही याची आपण टेक केअर करतो. अच्छा, म्हणजे इथे आपण त्याचं कुकिंग स्टॉप करतो. कुकिंग स्टॉप करतो. ओके ओके. एक्स्ट्रीम थंड पाण्यात ठेवायचं. एक्स्ट्रीम थंड पाण्यात ठेवा, जेणेकरून त्याचा कलर जो आहे तो कलर इंटॅक्ट होईल. तर आपण चेक करू शकतो की ऑलमोस्ट ग्रीन आहे. डन, आता हे बाजूला ठेवू का? आपण बाजूला ठेवू आणि नंतर याचा प्युरे करूया आपण. येस, मग आता बाजूला ठेवू मागे. येस प्लीज. पुढची जी कृती आहे ती आहे
चिकन जे आहे आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे तर आपण चिकन रेडी आहे आणि आपण एक घेणार आहोत बोल तर साधारणतः चिकन जे आहे ते ऑलमोस्ट अर्धा ते पावणा किलो चिकन आहे घालू याच्यात जी सगळं घालू येस आपण बेसिकली चिकनला मॅरिनेट करतोय ओके जेणेकरून चिकनचा जो फ्लेवर आहे तर फ्लेवर आपण ज्याला ग्रेव्हीमध्ये टाकू तर ते फ्लेवर उतरावं म्हणून आपण त्याला मॅरिनेट करतो ओके किती घालू 2 ते 3 चमचे आणि याच्यामध्ये जेवढा ग्राउंड मसाला आहे किंवा जे पावडर स्पायसेस आहेत ते आपण टाकू शकतो याच्यामध्ये मीठ ओके चवीनुसार मीठ मिठाने सुरुवात करूया अर्धा चमचा मीठ बरे येस एक चमचा कश्मीरी चिली पावडर पुरे पुरे धने पावडर दीड चमचा दीड चमचा दीड चमचा 2 चमचे जीरा जीरा पावडर तर जीरा पावडरचं वैशिष्ट्य असं आहे की जीरा पावडर जेवढं तुम्ही फ्रेशली रोस्ट कराल तेवढा त्याचा फ्लेवर चांगला येतो मी ते सांगेन की घरी जाऊन तुम्ही मार्केटमधून जीरा पावडर नका आणून घरी घ्या त्याला मस्त तिला रोस्ट करा कारण का त्याचा फ्लेवर जो आहे तो फायनल प्रोडक्ट इज द बेस्ट नाही आणि नुसतं आपण काय म्हणतात आपण फोडणीमध्ये जरी नुसतं जीरं घातलं तरी त्याचा नुसता इतका सुगंध जीरा लसूण आणि तूप किलर कॉम्बिनेशन एक नंबर आणि थोडासा गरम मसाला पण टाकू शकतो परफेक्ट 1 ते 1.5 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट That's it. आणि आपण चिकनातला मॅरिनेट करूया आणि शेवटचा इंग्रेडियंट लिंबू लिंबू अच्छा लिंबूचे 2 फोडी टाकले तरी चालतील आणि 1/2 चमचा आपण दही टाकू शकतो दही मग आता घालू दही हो 1/2 चमचा टाकलं चालेल आता आपण चिकनला मिक्स करून घेऊया आयडियली जर का चिकनचा फ्लेवर जर का एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल तर 1 दिवसा अगोदर मॅरिनेट करून ठेवा मॅरिनेट करून त्याला फ्रीज मध्ये ठेवा जेणेकरून चिकन जे आहे बाकी सगळे फ्लेवर जे आहे ते अब्सॉर्ब करेल ओके ओके तर मुर्ग सागवाला म्हटलं की ही जी डिश आहे ते ऍक्च्युली याचं ऍक्च्युअल जे प्रिपरेशन आहे ते आहे मटन प्रिपरेशन पण आपण याला थोडं मॉडिफाय करून आपण त्याला चिकन बनवतो चिकन केलंय आता हे ठेवायचं आहे कितीला आता आपण चिकन जे आहे ते ऑलरेडी मॅरिनेट झालं आणि आपण याला थोडं साईडला ठेवूया ओके मीन वाईल आपण जे पालक जे आपण साईडला ठेवलं आपण पालकला प्युरी करूया ओके येस हा मी शॉक दिलेला पालक आणि कोथिंबीर याची आम्ही प्युरी करून घेतो तर आपण पाणी घालायला हवे अजून त्याच्यात पाणी चालेल तर आपण आता पेस्ट करणार आहोत ओके चेक करूया इट्स डन तर जी प्युरी आहे असं साधारण पातळ सर प्युरी झाली पाहिजे ओके बरं ही साईडला ठेवूया मीन ऑइल आपण जे चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे तर आपण चिकन आता याला कुक करायला घेऊया ओके आता चिकन कुक करायचं चिकन कुक करूया तर ही जी अंडी आहे ते आपण साईडला ठेवूया आणि आपण एक फ्रेश अंडी घेऊया आणि आपण कृती जे सुरू करूया ऑइल किंवा घी आपण टाकू शकतो काय घालू ऑइल टाका
हे का रेग्युलर ऑइल ओके त्याच्यामध्ये तेल जे आहे ते कमीत कमी 3 मोठे चम्मच तेल पुरे काजून घालू बरं बस बस आणि याच्यामध्ये आपण जीरा जिराच्या नंतर होल गरम मसाला ओके आणि मग मीनवाला पण चिकन आहे ते कुक करूया अच्छा मग आता आधी जीरा घालू आधी जीरा टाका आणि त्याच्यानंतर मग गरम मसाला येस अर्धा चमचा होल जीरा ओके ही रेसिपी तुम्हाला कशी म्हणजे कशी करावीशी वाटली किंवा हेच का ठरवली मूर्ख सागवाला म्हटलं की कारण का ही डिश बनवण्यासाठी इजी आहे आणि याच्यामध्ये आपण जी शेफची जी क्रिएटिव्हिटी असते ती आपण क्रिएटिव्हिटी डेफिनेटली दाखवू शकतो ओके म्हणून मी ही डिश निवडली अच्छा ओके तर मग तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे एक चमचा घालू एक चमचा पुरे काजून घाल बर सफिश याच्यामध्ये तुम्ही चॉप्ड गार्लिक एक चमचा अदरक होल गरम मसाला होल गरम मसाला बस पुरेशा आणि मग थोडं जिंजर गार्लिक पेस्ट याच्यात आपण दोन म्हणजे आलं लसूण आपण काय म्हणतात पूर्ण पण वापरले आणि पेस्ट पण वापरतो तर याच्यामध्ये काय जे सुरुवातीचं जे पेस्ट जे टाकलं आहे आम्ही अद्रक आणि लसूण 1.5 चमचा टाका तर गार्लिक जसं आपण हळू त्याला रोस्ट करतो तर गार्लिकचा जो क्रंचीनेस जो आहे तो एक क्रंचीनेस म्हणजे तोंडा जे आलं येतं त्याला छान लागतं फार छान लागतं म्हणून मी त्याच्यामध्ये चॉप गार्लिकही टाकलं आहे जिंजरही टाकलं आणि जिंजर गार्लिक पेस्ट दोन्ही टाकलं ठीक आहे तर आपण याला हलकसं व्यवस्थित रोस्ट करूया याला तर आपण चिकन याच्यात टाकू शकतो सगळं घालू सगळं टाका चिकन तर चिकन जे आहे आता चिकनला कुक व्हायला कमीत कमी 15-20 सेकंड लागतील चिकनला कुक व्हायला ओके त्या मॅरिनेशनचा कलर पण एवढा सुंदर आला आहे म्हणजे काय म्हणतात असं बघून असं वाटतं ना की वाव मी छान असणार असं असं वाला चिकन दिसतंय थँक्यू रुचिरा ठीक आहे आता मीन वाईल जे चिकन जे आहे कुक होत आहे आपण एक दही घेऊया त्याच्यामध्ये दही आपण अख्खी दही टाकू शकतो सगळं घालू सगळं दही टाक कसुरी मेथी किती घालू कसुरी मेथी थोडीशी टाकू व्यवस्थित त्याला काही काही आपल्याकडचे हर्ब्स जे आहेत त्याला इतकं सुंदर म्हणजे आता कोथिंबीर आहे किंवा कसुरी मेथी आहे अगदी बेसिल म्हणा तुळस म्हणा त्याला सुद्धा एक वेगळा असाचा करू नका आणि प्रत्येकाची वेगळी खूबी आहे म्हणजे कसुरी मेथीचा एक सुगंध वेगळा आहे कोथिंबीरीचा वेगळा आहे ओके अजून काय करायचं आणि त्याच्यामध्ये जेवढे पावडर्ड स्पायसीज आहेत ते आपण टाकूया त्याच्यामध्ये रेड चिली पावडर काश्मीरी मिरचीचा पावडर किती घालू एक चमचा टाकू एक चमचा हो धने पावडर जिरे पावडर एक एक चमचा का एक आणि अर्धा चमचा एक पावडर धणा अर्धा धने एक आणि अर्धा जीरा गरम मसाला पावडर हल्दी किती एवढा बस अर्धा चमचा हळद पावडर एवढी पुरे अजून थोडी बस आणि आपण आता त्याला मिक्स करणार आहोत ओके हे आपण काय करतो आता एक्झॅक्टली म्हणजे हे जे आहे ते आपण
कर्ड मध्ये टाकणार आहोत, ग्रेव्ही मध्ये टाकणार आहोत, जेणेकरून पालक जे आहे, कारण का पालकचा जो जनरली त्याला जो शारपणा जो असतो तो शारपणा जो कट होतो योगर्ट ने, म्हणून आपण त्याच्यामध्ये योगर्ट टाकतो. आता योगर्ट मी डायरेक्टली गाणं टाकत, कारण का देर इज अ पॉसिबिलिटी की योगर्ट टाकल्यावरती तुझी ग्रेव्ही जी आहे ती ग्रेव्ही फाटण्याचे चान्स जास्त असतात, म्हणून आपण त्याच्यात ऑलरेडी दही आणि जे गरम मसाले जे आपण टाकणार आहोत आपण ऑलरेडी टाकून ते मिक्स केलं त्याच्यामध्ये, आणि आपण याच्यात टाकू शकतो. ओके, आता हे सगळं घालू त्याच्यात. जी वाव, मी ऑलमोस्ट जे चिकन आहे ते आपण चिकन याच्यामध्ये 80% चिकन जे आहे आपण याच्यात कुक करू शकतो. ओके, आणि सेम रेसिपी आपल्याला फॉलो करायचं ज्याला आपण मटन बनवतो त्यावेळेला. अच्छा, ओके, कारण का आपण याच्यामध्ये अजून पालक प्युरी टाकलेलं नाही. हा एक्झॅक्टली, तरीही हे छान आहे. म्हणजे हे नुसती अशी पण ग्रेव्ही जर खाल्ली तरी छान लागू शकते, ग्रेव्ही खाल्ली तरी चालेल. ओके, तर हे चिकन जे आहे ते ऑलमोस्ट आता कुक झालं आहे आणि आपण याच्यामध्ये पालकची जी प्युरी आपण केली ते आपण टाकूया. आणि लक्षात ठेवा आपण याच्यामध्ये मीठ अजून टाकलं नाही, तर मीठ आपण सर्वात लास्टला टाकणार आहोत. मीठ आणि व्हाईट बटर. वाव, तो ग्रीन कलर तसाच्या तसा राहिला, लाईक जसं तुम्ही म्हणालात तसं, की त्याला शॉक ट्रीटमेंट दिल्यामुळे तो बिचारा तसाच राहिला. तो शॉक मध्ये आला म्हणून. पण शॉकमुळे कोणी एवढं फ्रेश होत असेल तर गो अहेड, जस्ट फॉर पालक. आता जसं जसं कुक होईल ग्रेव्ही ज्यावेळेला बॉईल होईल त्यावेळेला हलका जे रिड्यूस होईल चालू होईल आणि मग फायनली बीट आणि व्हाईट बटर आणि डिश इज रेडी टू सर्व. ओके, बर, एक उकळी यायला पाहिजे. तर चिकन जे आहे ते ऑलमोस्ट आता कुक झालं आणि आपण आता फायनली तडका मारणार आहोत त्याला. ओके, तर तडकासाठी मी एक पॅन घेणार आहे. थोडस ऑइल प्लीज, साधं ऑइल. बस बस बस. आणि आपण याच्यामध्ये कांदे, टमाटे, लसूण हे तीन गोष्टी आपण टाकणार, सौते करणार आणि याच्यात मिक्स करणार आहोत. त्याच्यात आपण टाकूया अनियन. किती घालू? एक चमचा आणि बस. किती? एक चमचा, एक अख्खा चमचा. अजून तर हलकसं आपण याला गोल्डन ब्राऊन करूया, लिटल बिट ऑफ टोमॅटो आणि आपण चिकन मध्ये टाकूया त्याला. ही काय म्हणजे वेगळी पद्धत आहे, आपण तडका नंतर वरण घालतोय कांदा टोमॅटोचा. एक्झॅक्टली, हे याच्याने फक्त जो क्रंचीनेस जो नटीनेस जो आहे ते फक्त क्रंचीनेस थोडं मेंटेन करण्यासाठी. ऑर एल्स जनरली आपण कुठलंही ग्रेव्ही जर का बनवत होता तर हे जे आहे मी याच्यात पलटी करून तसंही बनवू शकतो. चिकन इज ऑलमोस्ट डन, आपण चिकनचा जो गॅस आहे तो बंद करूया. टोमॅटोज एक चमचा. बस बस. म्हणजे हे खाताना जरा थोडस दाताखाली यायला पाहिजे असं त्याच टेक्स्चर आणि टेक्स्चर. तर आपण चेक करतो गार्लिक जो आहे तर हळूहळू आता क्रंची जो आहे तो व्हायला लागला आहे. ऑलमोस्ट रेडी झाला आहे. ओके, आणि आपण याच्यात मी ॲड करणार आहे. वाव,
वाव मीठ आपण याचं टाकायचं बाकी आहे तर आपण साधारण अर्धा चमचा मीठ टाकूया आणि व्हाईट बटर आणि एक लिंबू व्हाईट बटर किती एक चमचा बटर लास्ट मध्ये टाकण्याचा कंटेंट असा आहे की त्याच्याने ग्रेव्हीला जी आहे ती शाईन येते ओके आणि लास्टला लिंबू डिरेक्टली याच्यात घालणार आहे आपण तर चिकन जे आहे रेडी आणि आपण त्याला करणार आहोत सर्व वाव हे जे आहे त्याला म्हणतात एडिबल फ्लावर्स त्याला ओके आणि लास्ट बट नॉट द लीस्ट कमाल तर मस्तपैकी मुर्ग सागवाला तयार आहे आणि मी असं छान एकदम टेम्प्टिंग अशा पद्धतीने एकदम छान प्रेझेंट केलेलं आहे तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या मुर्ग सागवाला त्यासाठी लागणारे साहित्य पालक बारीक चिरलेली कोथिंबीर दही चिकन राईचं तेल लिंबू हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आलं लसूण पेस्ट बटर आलं साखर खाण्याचा सोडा जिरं खडे मसाले धणे पावडर जिरे पावडर काश्मीरी मिरची पावडर गरम मसाला आणि हळद मुर्ग सागवाला बनवण्यासाठी सुरुवातीला पालक कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवण्यासाठी गरम पाण्यात एक चमचा मीठ दीड चमचा साखर आणि चिमूटभर सोडा घालावा नंतर यात पालक कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकावी हे सर्व मिश्रण गरम पाण्यातून काढून लगेचच थंडगार पाण्यात टाकावे जेणेकरून पालक आणि कोथिंबीरीचा रंग गडद हिरवाच राहील या सर्व मिश्रणाची पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर एका भांड्यात चिकन घेऊन त्यात दोन चमचे तेल टाकावे चवीनुसार मीठ टाकावं एक चमचा काश्मीरी मिरची धणे पावडर दीड चमचा दोन चमचे जिरा पावडर एक चमचा गरम मसाला दीड चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा दही घालून चिकन व्यवस्थित कोट करून मॅरिनेशनसाठी ठेवून द्यावे एका कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यावे त्यात अर्धा चमचा जिरं घालावं त्यानंतर बारीक चिरलेली लसूण आलं चक्रीफूल लवंग काळी मिरी दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालावं त्यामध्ये चिकन घालून छान परतवून घेणे नंतर एका भांड्यात दही एक वाटी घ्यावे त्यामध्ये कसुरी मेथी काश्मीरी मिरची पावडर धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला पावडर हळद पावडर घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे
व तयार मिश्रण चिकनमध्ये घालावे. 5 मिनिटांनंतर त्यामध्ये तयार केलेली पालक आणि कोथिंबिरीची पेस्ट घालावी व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा कांदा, बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेला टोमॅटो परतवून घ्यायचा आहे. चिकनचा गॅस बंद करून हे मिश्रण चिकनमध्ये घालायचे आहे व शेवटी 1 चमचा बटर घालून आणि 1/2 चमचा लिंबाचा रस घालून हे छान मिश्रण एकत्र करून घ्यायचे. तयार आहे मुर्ग सागवाला. आणि सुपर टेम्पटिंग मुर्ग सागवाला तयार आहे आणि मी गरमागरम मस्त ह्याची चव घेणार आहे. वाव, ह्याचं जे मेन म्हणजे मी ऑनेस्टली सांगते, मी पालक फॅन नाही आहे, पण जे आपण चिकनचं मॅरिनेशन केलं त्या सगळ्या मसाल्यांची छान चव त्याच्यात उतरली आहे. आणि पालक पण जसं मी म्हटलं की आई काही काही ज्या इन्व्हेंट करते ना रेसिपीज, तर हे चिकन मला दिलं तर मी खाईन, म्हणजे त्यानिमित्ताने पालक पण माझ्या पोटात जाईल. सो ही मस्त रेसिपी आहे, त्याच्यामुळे पालक तुमच्या पोटात जाईल, शिवाय तुम्हाला चिकन पण खायला मिळेल. तेव्हा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि घरच्यांना कशी वाटली, तुमच्या मुलांना आवडली का नाही, किंवा जी काय प्रतिक्रिया होती ती आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवरती आणि सह्याद्रीच्या फेसबुक पेजवरती कळवायला विसरू नका. शेफ, तुम्ही इकडे आलात आणि चमचमीत छान छान एकदम मस्त मस्त डिश मला खायला घातली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असंच छान छान खायला घालत राहा, पुन्हा इकडे या, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना भरपूर काय काय नवीन रेसिपीज बघता येतील. आणि मंडळी, पुन्हा अशाच नवनवीन चमचमीत खुसखुशी छान छान रेसिपीज घेऊन मी तुम्हाला भेटणार आहे, पण त्याकरता वाट बघावी लागणार आहे पुढच्या भागाची. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टाटा.